त्यांना मध्ये दिली नाही आम्हाला उशी उशी दिली हा दिली ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला तरी शांतता ठेवावी शहरवाशांना सगळ्यांना विनंती आहे सांगू शांतता सर 2 मिनिटं तिथे आपण डिबेट घेऊन टाकू तिथे जिथे सर महाराज म्हणून एक महाराजांनी जे आता मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे आता अपशब्द वापरले याच्या सर्वात अगोदर मी भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या वतीने जे आता मी निश्चित करतो ज्याप्रमाणे जे आता आप सलामचं जे कार्य जे आहे जगाला माहित आहे शांतता बंधुत्वाची शांतता बंधुत्वाची जे आता शिकवण जे आता आप सलामला दिलेली आहे परंतु काही राजकीय नेते मंडळी जे आहे तर काही लोकांना पुढे करून जे आहे तर हिंदू मुसलमान मध्ये तेर कसा निर्माण होईल या तेर निर्माण कसं होईल यासाठी जे आहे तर वेगवेगळे महाराज किंवा राजकीय नेते मंडळी जे आहे तर मुस्लिमाबद्दल जे आहे तर द्वेष पसरणारे असे वक्तव्य करत आहेत आणि हे वक्तव्य जे आहे तर देशासाठी घातक आहे आणि मानवतेसाठी घातक आहे. जर असंच असला तर यापुढे जे आहे तर आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि समस्त मुस्लिम बांधवातर्फे जे आहे तर असा भामट्या महाराजांचा आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की जेव्हापासून या देशामध्ये आर एस एस आणि भाजप जे आता सत्तेवर आले तेव्हापासून मुसलमान आणि दलितांवर जे आता अन्याय अत्याचार वाढलेला आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही शांतीगिरी महाराज नारायणगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलं त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. राजसराव.